लाच स्वीकारताना पोलीस नाईक जाळ्यात, पंढरपुरातील घटना, गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली रक्कम. गुन्हा दाखल न करण्यासाठी लाखाची मागणी केली, तडजोड अंती 50,000 लाच स्वीकारताना पंढरपुरातील पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली. वैजीनाथ संदीपान कुंभार, वय वर्ष 52, नेमणूक पंढरपूर शहर पोलीस ठाणे, राहणार इसबावी पंढरपूर, असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यात मोटरसायकल न दाखवण्यासाठी तसेच तक्रारदाराला आरोपी न करण्यासाठी पोलीस नाईक याने 1,00,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती 50,000 रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि वैजीनाथ कुंभार यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, हवालदार अतुल घडगे, सलीम मुल्ला, पोलीस नाईक स्वामीराम जाधव, श्याम सुरवसे यांनी पार पाडली.